नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स महाकारुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या क्लासला किंवा वर्गाला सुरुवात करीत हो? आहोत आजच्या वर्गाचा जो विषय आहे तो आहे पराभव सुत्त तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक बत्तीस आणि तेहतीस यामध्ये हे सुत पूर्णपणे दिलेलं आहे आणि पुढच्या पानावर त्याचा अर्थही दिलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण नेहमीच्या प्रमाणे एखादं सुत्त जेव्हा अभ्यासतो तेव्हा त्या सुत्ताचं काय प्रास्तविक का आहे त्या सुत्ताची काय पार्श्वभूमी आहे त्या सुताचं रिपीटकामध्ये स्थान कुठे आहे आणि मग पुढचा शब्दार्थ अनुवाद आणि स्पष्टीकरण अशा अर्थानं आपण जाणार आहोत म्हणून सुरुवातीला एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की पराभव सुत्ता असं नाव आहे आणि पराभव हा मराठीमधला तुमच्या आमच्या सर्वांचा परिचित शब्द आहे त्यामुळे आपण मूळ गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की पराभव हा मूळचा पाली शब्द पाली पाली आहे पालीमधून संस्कृतमध्ये आणि पालीमधून मराठीमध्ये जे शब्द आलेले आहेत अनेक शब्द आलेले आहेत त्यापैकी एक शब्द हा आहे पराभव तो जसाच्या तसा मराठीत आलेला आहे कारण मराठीमध्ये सुद्धा आपण पराभवच असं म्हणत असतो पाली भाषेतून अनेक शब्द आलेले आहेत जसे की नाना शब्द आहे हा नाना शब्द सुद्धा मूळ पाली शब्द आहे नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा असं आपण म्हणतो परित्राण पाठामध्ये त्यामुळे तिथे सुद्धा नाना शब्द जो आलेला आहे तो सुद्धा मूळचा पाली तसा तसा शब्द आहे आणि तो मराठीमध्ये जशाच्या तसा आला तसाच पराभव हा शब्द सुद्धा मराठीमध्ये जशाच्या तसा आलेला आहे परंतु इथे आपण पाली भाषेचा अभ्यास करत आहोत म्हणून तो शब्द आपण आता पालीच्या अनुषंगाने विचारात घ्यायचा आहे हे जे पराभव सुद्धा आहे हे व्यक्तीसाठी दिलेला उपदेश नसून तो माणसांसाठी आणि देवांसाठी लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी केलेला आहे वास्तविक बुद्धांची जी सुत्ता आहेत अनेक सुत्त आहेत आणि त्या सुतांचं असं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की बुद्धांनी जेव्हा व्यक्ती म्हणून ज्याला ज्याला उपदेश केलेला आहे त्याचाच पुढे त्रिपिटकाची रचना करताना एक सुलभतेसाठी म्हणून ज्याला उपदेश केलेला आहे त्याच नाव त्या त्या, -त्या सुत्ताला दिलं गेलेलं आहे उदाहरणार्थ सिगाल सुत्त कुटदंत सुत्त अस्सलायन सुत्त सुंदरी भारद्वाज सुत्त कसी भारद्वाज सुत्त अशी जी सुत्तांची नावं आहेत ती त्या त्या व्यक्तीला उपदेश केल्यामुळे त्रिपिटकाच्या रचनाकारांनी त्यांना ती ती नावं दिलेली आहेत परंतु काही सुद्धा अशी आहेत की जी सर्वांच्या भल्यासाठी सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांच्या हितासाठी असल्यामुळे त्याला आशयानुसार नाव दिलेलं आहे त्याचा जो विषय आहे त्याचा जो आशय आहे त्यानुसार त्याला नाव दिलं गेलेलं आहे आणि म्हणून महामंगल सुत्त जसं आहे त्याला कुणाचं नाव दिले नाही कारण त्याच्यामध्ये जो उपदेश केलेला आहे नैतिकतेवर तो सर्वांच्या भल्यासाठी सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांच्या हितासाठी आहे त्याचप्रमाणे पराभव सुत्त जे आहे त्याला सुद्धा कुणाचंही नाव दिलेलं नाही त्याचं कारण असं की ते सुद्धा सर्वांच्या हितासाठी सर्वांच्या भल्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून हे या सुत्ताचं खास वैशिष्ट्य आहे की यातला जो उपदेश आहे तो विषयाच्या आणि आशयाच्या अनुषंगाने आलेला आहे तो कुणा एकासाठी नसून सर्वांसाठीच आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे मग हे जे सुद्धा आहे या सुत्ताचं त्रिपिटकामध्ये स्थान कुठे आहे तर मागच्या वेळेस मी जसं तुम्हाला धम्मपद समजून सांगताना म्हणालो होतो की त्रिपिटक काय सुत्तपीटक का पिटकाचे जे, जे पाच भाग आहेत त्याच्यापैकी पाचवा भाग आहे खुद्दक निकाय आणि खुद्दक निकायामध्ये जी दहा प्रक पंधरा प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये एक सुत्तनिपात नावाचं प्रकरण आहे सुत्तनिपातामध्ये जी वर्ग आहेत वग्ग आहेत त्याच्यामध्ये उरग वग्ग नावाचं एक वर्ग आहे सुत्त आहे आणि त्या सुत्तामध्ये जे सहाव्या क्रमांकाचं सुत्त आहे ते आहे पराभव सुत्त आता हे काही तुमच्या लक्षात पटकन येणार नाही ना? म्हणून फक्त थोडक्यात लिहून ठेवा त्रिपीटक डॅश सुप्तपीटक डॅश किंवा बाण खुद्दक निकाय बाण सुत्त निपात सुत पीटक आणि सुत्तनिपात असे दोन वेगळे शब्द आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे सुप्तपीटक हा तीन पीटकामधला एक भाग आहे आणि सुत्तपीटकामध्ये जे काही भाग आहेत त्याच्यातला खुद्दक निकाय जो आहे त्याच्यामध्ये सुत्त निपात नावाचा एक ग्रंथ आहे पंधरा ग्रंथांपैकी म्हणून लिहायचं आहे सुत्तपीठ त्रिपीटक डॅश सुत्तपीटक डॅश खुद्दक निकाय डॅश सुत निपात सुत्त निपात त्याच्यापुढे डॅश उरग वग्ग उरग उरग वग्ग आणि त्याच्या पुढे डॅश करून म्हणायचं आहे सुत्त पराभव सुत्त सुत्त जे आहे ते आहे पराभव सुत्त आता आपण नेहमी कुठल्याही सुत्त अभ्यासताना त्याच्या अर्थकथा सुद्धा बघत असतो म्हणून आपण इथे लक्षात ठेवायचं आहे की हे जे पराभव सुत्त आहे किंवा महामंगल सुद्धा आहे ही सलगपणे सांगितली गेलेली सुता आहेत बुद्धांनी श्रावस्ती मधल्या अनाथपिंडकाचं जे जेतो पण आहे त्या जेतवनामध्ये भगवंताचा वर्षावास चालू होता आणि भगवंता समोर अनेक भिक्षू आणि उपासक बसलेले होते महामंगल सुताचा उपदेश केला वर्षावासामध्ये आणि मग कोणते कर, कुशल कर्म मा केल्याने माणसाचं मंगल होतं कल्याण होतं हे सांगितलेलं आहे हे स्पष्ट केलेलं आहे आणि मग त्या ते, ते महामंगल सूत्र संपल्यानंतर भगवंतांनी असं म्हटलं की उद्या उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी कोणकोणते अकुशल कर्म केल्याने माणसाचा पराभव होतो याविषयी मी उपदेश करणार आहे आणि भगवंतानं जेव्हा असं जाहीर केलं तेव्हा आठ कथेमध्ये असं म्हटलेलं आहे की दहा हजार चक्रवालातील समस्त देवता आता चक्रवाल म्हणजे काय देवता म्हणजे काय हे जसे कॉन्ट्रशियल शब्द आहेत याच्याविषयी आपण स्पष्टीकरण नंतर देणार आहोत परंतु इथे लक्षात ठेवायचं आहे की खूप ठिकाणची लोक त्या ठिकाणी जमले होते खूप जगा खूप ठिकठिकाणच्या राज्यातले प्रदेशातले भागातले त्याला चक्रवाल आता तो मोठा शब्द आहे त्यामुळे चक्रवालातले लोक म्हणजे एका विशिष्ट प्रदेशातले लोक या अर्थाने आपण इथे बघणार आहोत तेव्हा दहा हजार चक्रवालातील समस्त देवता आता समस्त देवता म्हणजे काय तर देवता हा शब्द श्रीलिंगी जरी असला तरी तो इथे त्या अर्थाने घ्यायचा नाही देवता हे जे शब्द देव देवता याविषयी जे स्पष्टीकरण आहे मला वाटतं ते भालशंकर सरांनी दिलेलं आहे त्यामुळे चांगली लोक सज्जन लोक परोपकारी लोक अशी जी लोक आहेत शील संपन्न लोक अशी जी लोक भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी येणार होते अशा लोकांनी जेव्हा भगवंताची वाणी ऐकली आणि त्यांना कळालं की दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध पराभव सुत्त सांगणार आहेत त्यासाठी हे सगळी दहा हजार ठिकाणची लोक जी आहेत ती ऐकण्यासाठी तेथे आलेली आहेत आणि उपदेश कुठे केलेला आहे श्रावस्तीच्या जेतवना कारण पराभव सुत्त आणि सुत्त यांची जी पार्श्वभूमी आहे ती, पार्श्व ती एवमे सुतं एकंग समयं भगवा सावथीय विहरती जेतवने अनाथ पिंडी आरामे अशा वाक्याने होते आहे म्हणजे याचा अर्थ काय की या, या सुत्तांचा जो उपदेश आहे तो भगवान बुद्धांनी अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये वर्षावास चालू असताना त्या ठिकाणी केलेला के आहे म्हणून पराभव सुत्ताचा उपदेश सुद्धा या जेतवनामध्येच केलेला आहे आणि हे दहा हजार लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत पराभव सुत्ता ऐकण्यासाठी तेथे उपस्थित झालेले आहेत आणि मग हे जे दहा हजार लोक आहेत यांच्या वतीनं देवपुत्र नावाचा त्यांचा नायक असावा इंद्राने त्या देवपुत्राला आदेश केलेला आहे की बाबा तू आता भगवंतांना प्रश्न विचार आमच्या वतीने विचार इथे जे असंख्य लोक जमलेली आहेत त्या असंख्य लोकांच्या वतीने देवपुत्राने भगवंतांना प्रश्न विचारलेले आहे अठ्ठकथेमध्ये असा उल्लेख आहे की मुखंग की द्वारंग का योनी की कारणंग येण पराभवंतं पराभवंत पुरिस जाने म्हणजे बघ त्या देवपुत्राने असं म्हटलेलं आहे की कोणत्या द्वाराने कोणत्या म्हणजे द्वाराने म्हणजे मार्गाने कोणत्या द्वाराने कोणत्या जन्मात कोणत्या कारणाने आणि कोणत्या मुख्य कर्माने माणसाचा पराभव होतो याची कारणे जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो हो। आहोत आणि म्हणून तुम्ही आम्हाला त्याचा उपदेश करावा असं देवपुत्राने भगवंतांना म्हणाले आणि तो प्रश्न केल्यानंतर मग भगवंतांनी उपदेश केलेला आहे असा जो उल्लेख या उरक वागातील पराभव सूत्राच्या त्याच्या आलेला आहे अठ्ठकथा वेगळी आणि मी जे मग अशी सांगितले ते त्रिपीटकाचं स्थान वेगळं लक्षात घ्यायचं आहे त्रिपीठक आपल्यासाठी अधिकृत आहे त्याचे सविस्तर पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपण अठ्ठकथा समजून घेत असतो की अट्टकथेच्या प्रसंग प्रसंगातून घटनातून आपल्याला त्या सुतामधील पार्श्वभूमी कळत असते आचार्य बुद्ध घोष जे आहेत त्या आचार्य बुद्ध घोषांनी निपातामध्ये ज्या उरग वग आहेत त्या उरग वगातल्या सर्व सुतांचा सुत्तांवर ज्या कथा लिहिलेल्या आहेत अर्थकथा लिहिलेल्या आहेत प्रसंग लिहिलेले आहेत ते ते सर्व प्रसंग परमथ ज्योतिका हे ग्रंथ आहे पालीमध्ये आम्ही जेव्हा नेहमी सांगत असतो की पालीमध्ये एकशे बेचाळीस ग्रंथ आहेत त्रिपिटकाचे त्याच्यामध्ये काही अठ्ठकथांचे सुद्धा ग्रंथ आहेत त्यामध्ये परमथ ज्योतिका हा जो ग्रंथ आहे बुद्ध गोष्टांनी अठ्ठकथांविषयी लिहिलेला ले त्याच्यामध्ये हा सगळा पराभव सुताच्या पार्श्वभूमीचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण आता या सुत्ताकडे बघायचा आहे ही जी सुत्ताची पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर मी जसं मग अशी म्हणालो की पराभव सुत्त असेल किंवा महामंगल सुता असेल या सुत्तांचा प्रारंभ एवमे सूतम या वाक्याने होतो आणि अशी वाक्याची रचना झाल्यानंतर ज्या ठिकाणी ते उपस्थित आहेत लोक त्यांच्या वतीने ह्या देवतेने किंवा देवपुत्राने भगवंतांना प्रश्न केलेला आहे आणि मग हे जे सुत्त आहे आता तुमच्याकडे पान नंबर बत्तीस आणि तेहतीस एकूण पंचवीस पद आहेत बरोबर आहे ना पंचवीस पद आहेत हो बरोबर हो पंचवीस पद आहेत आता ह्या पंचवीस पदामध्ये काय आहे की त्याची जी रचना आहे या सुताची वैशिष्ट्य असं आहे की हे प्रश्नोत्तरीत आहे भगवंतांना देवपुत्राने प्रश्न विचारलेला आहे की अशा अशा कारणाचे अशा अशा अकुशल कर्माचे तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण करा म्हणजे देवपुत्र प्रश्न विचारतो लोकांच्या वतीने म्हणून इथे अनेक वचने आलेल्या आहेत आणि मग अनेक देवता जी आहे अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं हा प्रश्न विचारला गेला आणि भगवंतांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे परंतु पुन्हा याच्यामध्ये जी पंचवीस पदं आलेली आहेत ती मुळात बाराच पद आहेत मुळात बारा पदं आहेत कारण असं की या ठिकाणी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला गेलेला आहे की पहिलं प्रश्नाचं उत्तर समजलं आता दुसऱ्याचं सांगा दुसऱ्याचं समजलं आता तिसऱ्याचं सांगा तिसऱ्याचं समजलं आता चौथ्याचं चा सांगा अशा पद्धतीनं मध्ये एक एक पद आलेलं असल्यामुळे ते पंचवीस पद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात म्हणून कोणकोणत्या कारणामुळे माणसाचा पराभव होतो पराभव म्हणजे अधोगती पराभव म्हणजे अपयश अशा अर्थाने तो शब्द त्या ठिकाणी आलेला आहे तर ही जी अधोगती आहे हे जे अपयश आहे याविषयी भगवंतांनी जी उत्तर दिलेली आहेत ती मुळात बारा प्रकारची पद आहेत आणि त्या बारा प्रकारची पद म्हणजे बारा प्रश्न आहेत आणि त्यामधून आपल्याला भगवंतांनी जी उत्तरं दिलेली आहेत जी कारण सांगितलेली आहेत अधोगतीची ती छत्तीस कारण आहेत म्हणून लिहून ठेवा या सुत्तामध्ये एकूण बारा प्रश्न विचारलेले असून म्हणून या सुत्तामध्ये एकूण बारा प्रश्न विचारलेले असून त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्या प्रश्नांच्या अनुषंगाने भगवान बुद्धांनी माणसाच्या पराभवाची माणसाच्या पराभवाची छत्तीस कारणे सांगितलेली आहेत छत्तीस थर्टी सिक्स छत्तीस कारणे सांगितलेली आहेत तुम्ही याच्या अगोदर महामंगल महामंगलसूत्र शिकलेला सूत्रामध्ये सुद्धा बारा पद आहेत पण त्या ठिकाणी मंगलाची अडोतीस कारण सांगितलेली आहेत माणसाचं मंगल कशा कशाने होते माणसाचं कल्याण कशाने होते याची अडोतीस कारण महामंगल सूत्रामध्ये सांगितलेली आहेत आणि माणसाची अधोगती कशामुळे होते माणसाला अपयश कशामुळे येते माणूस कशामुळे परापराभूत होतो याची छत्तीस कारण पराभव सुत्तामध्ये सांगितलेली आहेत हे फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे छत्तीस कारण सांगितलेली आहेत ओके okay. तर बारा सु पद आहेत म्हणजे बारा प्रश्न आहेत आणि छत्तीस त्याची कारणं आहेत आता ती कारण आपल्याला कोणकोणती आहेत ती बघायची आहे सर्वात प्रथम या सुताची जेव्हा आपण पुढे रचना बघतो तेव्हा या सुतामध्ये दोन ये पालुपद येतात बघा पालुपद म्हणजे वारंवार येणारं पद पालुपद म्हणजे ये वारंवार येणारं पद ही दोन प्रकारची पालुपद आहेत त्याच्यातलं पहिलं आहे किंग पराभवतो मुखंग किंग किवर अनुस्वार आहे पराभवतो मुखंग प्रत्येक पदाच्या शेवटी हे वाक्य आलेलं आहे बघा तुम्ही नंतर जेव्हा आपण वाचन करू त्याच तेव्हा तुम्हाला कळेल पहिलं वाक्य पालुपद येतं कि पराभवतो मुखंग म्हणजे का कि म्हणजे कोणते पराभवतो म्हणजे पराभवाचे मुख्य मुखंग आता हा जो मुखम शब्द आहे याच्याविषयी सुद्धा आपण अतिशय काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की मुख हा मराठी शब्दाशी त्याचा संबंध नाही मुख हा जो शब्द आहे मुखंग हा प्रमुख या अर्थाने आलेला आहे मुख्य मुखंग म्हणजे मुख्य प्रमुख मुख्य कारणे कोणती मुखंग त्याचा मुखाशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी म्हणजे पहिलं पालुपद आहे किंग पराभवतो मुखंग ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण कोणते किंग पराभवतो मुखंग पराभव होण्याचे प्रमुख कारण कोणते असं कोण विचारतो देवपुत्र विचारतो आणि मग भगवान त्याला उत्तर देताना म्हणतात अमुक 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 तंग पराभवतो मुखंग दुसरे जे पालुकपद आहे ते आहे तंग तवर अनुस्वार तंग पराभवतो मुखंग तंग म्हणजे त्याच्या त्याचे तंग तेजसा भवतु ते जय मंगलाने असा आपण उच्चार करतो तेव्हा तंग हा शब्द तिथे आलेला आहे आणि त्याचा उच्चार तम असा करायचा नाही तम म्हटलं की मग ते संस्कृतकडे जात त्यामुळे उच्चार करताना तंग अंग लावायच्या त्या तंग तंग पराभवतो मुखंग हे दुसरं पालपद येतं ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे असं कोण म्हणतं भगवंत म्हणतात भगवान बुद्ध म्हणतात आणि मग अशा पद्धतीनं ही दोन पालुपदानुसार प्रत्येक पद पुढे पुढे चालत आलेलं आहे ते आपन रहो। पहले आता कोण कोणते आहेत ते आपण बघणार आहोत पहिलं जे पद आहे आता आपण सुरुवात करत आहोत पार्श्वभूमी समजली स्थान समजलं त्याच्यात कोणाला काही शंका स्थान समजलं पार्श्वभूमी समजली हॅलो आणि मग बोला आ, सर पहला, पालू, पहला ते पहिलं पहिल्याचा अर्थ काय किंग पराभव तो मुख म्हणजे अनुस्वार द्यायचा कवर हा सर हा सर हा अर्थ त्याचा ता म्हणजे कोणते कोणते पराभव पराभाव होण्याचे पराभव होण्याचे आणि मुखंग प्रमुख प्रमुख पराभव होण्याचे प्रमुख कारण कोणते असा देवपुत्राने भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे सगळ्यांच्या वतीनं विचारलेला आहे ते जेवढे दहा हजार देवता दहा दे हजार लोक उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं हा देवपुत्र विचारतो आहे आणि मग त्याने विचारल्यानंतर भगवान बुद्ध जी जी कारण सांगतात त्या कारणाच्या शेवटी हे पद लावतात तंग पराभवतो मुखम दुसरे जे पालूपद आहेत ते आहे तंग तवरानुस्वार पराभवतो मुखम त्याचा अर्थ आहे ते त्याच्या पराभवाचे कारण आहे काय काय आहे ते आता पुढे आपण शिकणार आहोत हो हे त्याच्या पराभवाचे कारण आहे हे आपण आता शिकणार आहोत आता जे पहिलं पद आहे पहिलं पद जे आहे ते आहे असा पराभवंतंग पुरिसंग मयंग पुच्छाम गौतमंग भगवंतं पुठमागमंग किंग पराभवतो मुखंग किंग पराभव तो मुखंग हे पालुपद आता हे प्रत्येक ठिकाणी येणार आहे म्हणून पहिलं पद म्हणा एक नंबर करा आणि दोन ओळी नेहमीप्रमाणे सोडा आणि मग त्याचा शब्दार्थ लिहायचा आहे आता पहिल्यांदा आपल्याला पराभवंतं पराभवंत पुरी पुरिसंग पराभव होत असलेल्या व्यक्तीच्या व्यक्तीचे पराभव ले 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 पराभव होत असलेल्या व्यक्तीचे अपयश होत असलेल्या व्यक्तीचे अधोगती होत असलेल्या व्यक्तीचे पराभवाला हे समांतर शब्द आहेत पराभव पराभूत होणे अधोगती होणे त्याचबरोबर अपयश आप्येश होणे अपयशी होणे किंवा अवनती होणे असे अनेक शब्द आहेत आपल्याला फक्त एक कुठला तरी शब्द धरून चालायचा आहे लक्षात ठेवा पराभव याला पर्यायी शब्द जे आहेत ते आहे अधोगती होणे अपयशी होणे अवनती होणे अशा अर्थाचे शब्द आहेत त्याला म्हटलेले आहे पराभव आता पराभवंतंग इथे पराभव मूळ शब्द आहे आणि तंग हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे वर्तमान काल वाचक धातू साधित विशेषण आहे ते तुम्ही आता विशेषण सरांकडून शिकलेलेच असाल फक्त लक्षात ठेवायचे आहेत तंग हा प्रत्यय जो आहे हा वर्तमानकालीन धातू साधित विशेषण आहे एवढं फक्त लक्षात ठेवा पराभव होत असलेल्या किंवा अवनती होत असलेल्या आणि पुरीस म्हटलेला आहे पुरीस म्हणजे व्यक्ती पुरुष पण हे सर्वार्थाने आपण म्हणायचं आहे सर्व समावेशक व्यक्ती मग आता तिथे पुरुष जरी म्हटलेला असलं तरी आपण ती स्त्री अर्थाने म्हणू शकतो किंवा पुरुष अर्थाने म्हणू शकतो कारण स्त्रियाविषयीची सुद्धा अनेक उदाहरणं पुढे आपल्याला याच्यात शिकायची आहेत पराभव जीवनात यशस्वी अयशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्या पराभवाचे कारण आम्ही विचारतो पुढे म्हटलेलं आहे मयंग पुम गौतम आता मयंग।, मयंग हा जो शब्द आहे तो उत्तम पुरुषाचं अनेक वचन आहे तुम्ही शिकलेलं आहात पुरुष त्या पुरुषामध्ये एक वचन असेल तर काय येईल कोण सांगू शकेल अहंक अह अहंग अगदी बरोबर अगदी बरोबर व्हेरी गुड अहंग अहंगचं काय होतं अनेक वचन मयंग अहंग म्हणजे मी मयंग म्हणजे आम्ही मग इथे आम्ही कारण दहा हजार लोक जमलेले आहेत त्यांच्या वतीनं तो प्रश्न विचारतो आहे म्हणून तो म्हटलं म्हणतो मयंग पुच्छाम गौतमंग पुच्छाम आम्ही विचारतो कुणाला विचारतो गौतमंग आता इथे गोत्राचा उल्लेख आलेला आहे इथे तो, तो।, तो, तो भगवंत म्हणत नाही तो तथागत म्हणत नाही तो बुद्धही म्हणत नाही तो सम्यक संबुद्धही म्हणत नाही तो काय म्हणतो गौतमंग म्हणजे इथे त्याने गोत्राचा उल्लेख केलेला आहे की या गोत्राचा असलेला गौतमाला मी आम्ही सर्व हा प्रश्न विचारतो आहोत कोणता प्रश्न विचारतो आहोत अयशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्या पराभवाचे कारण पराभवंतंग पुरुष मयंग पुच्छाम गौतमंग आम्ही विचारतो आहोत पुढे म्हटलेलं आहे भगवंत पुठ्ठमागम त्याची संधी आहे पुठ अधिक आगम अधिक आगम आता पुठ्ठ हा जो शब्द आहे हा प्रश्न या अर्थाने आलेला आहे किंवा विचारले गेले विचारले पुठ विचारले आणि आगम आलो आहोत पुठ अधिक आगम म्हणजे मागम आणि पुठ्ठ म्हणजे प्रश्न किंवा विचारले आणि आगम आलो आहोत म्हणजे काय मागम प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत किंग पराभवतो मुखम किंग कोणते पराभवतो पराभव होण्याचे मुखंग प्रमुख प्रमुख हा प्रश्न विचारला गेलेला आहे हा भगवंताचा उपदेश नाही हे जे पहिलं पद आहे हा देवपुत्राने विचारलेला प्रश्न आहे आणि म्हणून त्याचा अर्थ लिहायचा आहे अनुवाद पराभूत होणाऱ्या व्यक्तीच्या पराभूत होणाऱ्या व्यक्तीच्या पराभवाची कारणे कोणती पराभूत होणाऱ्या व्यक्तीच्या पराभवाची कारणे कोणती हे विचारण्याकरिता हे विचारण्याकरिता आम्ही आलो आहोत पुठ्ठ मागम पुठ्ठ आगम हे विचारण्याकरिता आम्ही आलो आहोत हे विचारण्याकरिता आम्ही आलो आहोत आणि मग भगवंत उत्तर देतात इथून भगवंताचा उपदेश सुरू होतो दुसऱ्या पदापासून भगवंत काय म्हणतात सुविजानो भवंग होती सुविजानो पराभव धम्म कामो भवं होती धम्म देसी पराभव लक्षात घ्या आता इथून आपल्याला काउंट करायचं आहे कारण आपल्याला छत्तीस कारण बघायची आहेत ती छत्तीस कारण कोण कौन कोणती आहेत ती आता आपण लक्षात घ्यायची आहेत काय आहे सुविजाणू जाणू ओळखता येतो तर शब्दार्थात घेऊ ना हा आता दुसरं घ्या दुसऱ्याच्या दोन ओळी सोडा त्याला दोन नंबर म्हणा पद लिहिण्यासाठी दोन ओळी सोडा आणि खाली शब्दार्थ म्हणा सुविजाणू ओळखता येतो भव भव म्हणजे काय होणे होते ओळख काढता येते ओळखता येते या अर्थाने भवंग होती ओळखता येतो किंवा ओळख करून घेता येते ओळख घडते आणि तोच शब्द पुढे रिपीट आहे काही लोकांच्या मनात समज संभ्रम आहे पहिला शब्द सुविजाणू आहे आणि काही ठिकाणी तो शब्द अविजाणू असा लिहिला गेलेला ही फार मोठी चूक आहे पाली भाषेमध्ये शब्दार्थामध्ये जे काही हिराफेरी केली जाते ते लोकांना कल्पना नसल्यामुळे लोक आपल्याला जसं योग्य वाटेल तशा अर्थाने छापतात माझ्याकडे शंभर पुस्तकं आहेत वंदनेची वेगवेगळ्या संस्थांची आणि ती शंभर पुस्तकं मी आणि बालशंकर सरांनी आम्ही अभ्यासली आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की लोकांनी अतिशय मोघम स्वरूपाचे अर्थ तर लावलेलेच आहेत परंतु पाली भाषेमध्ये सुद्धा हेराफेरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे अर्थाची मोठी हानी होत असते म्हणून इथे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे काही ठिकाणी तुम्हाला दुसरा शब्द अविजाणू असा वाचायला मिळेल आणि भिक्षूंनी सुद्धा असं लिहिलेलं आहे कुणाचं नाव मी घेत नाही आता परंतु भिक्षूंची काही वंदनेची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अविजाणू असं म्हटलेला आहे परंतु तो चुकीचा शब्द आहे एवढंच लक्षात ठेवा दोन्ही ठिकाणी शब्द जो आहे तो आहे सुविजाणू भवंग होती सुविजाणो पराभवो म्हणजे ओळखता येतो कोण ओळखता येतो पुढचा शब्द आहे धम्म कामो धम्म कामो म्हणजे धम्माची कामना करणारा धम्माची कामना करणारा म्हणजे धम्मानुसार वागणारा किंवा धम्मा धम्मावर प्रेम करणारा धम्माचा आदर करणारा तो धम्म कामो फक्त इथे एवढच लिहा धम्म कामो धम्माची कामना करणारा आणि दुसरा शब्द आहे धम्म धम्माचा द्वेष करणारा धम्मदेशी धम्माचा द्वेष करणारा पहिलं कारण काय आहे धम्म कामो आणि दुसरं कारण आहे धम्म देसी असे दोन शब्द आलेले आहेत हे फक्त लक्षात ठेवायचे आहेत इथे धम्म कामो धम्माची कामना करणारा धम्म देसी धम्माचा द्वेष करणारा धम्म कामो कोण आणि धम्म देशी कोण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण तिथे अर्थ लिहून घेताना किंवा अनुवाद लिहून घेताना या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहे काय लक्षात ठेवायचं आहे की जो धम्म कामो आहे म्हणजे धम्माची कामना करणारा आहे असा पुरुष आपल्याला सहज ओळखता येतो सुविजाणू असा पुरुष आपल्याला सहज ओळखता येतो आणि धम्माचा जो द्वेष करतो असाही पुरुष आपल्याला सहज ओळखता येतो म्हणजे ओळखता येतो हा शब्द सुविजाणू या अर्थाने दोन्ही ठिकाणी आलेला आहे तिथे अविजाणू असं म्हणायचं नाही म्हणून आता लक्षात ठेवायचं आहे की धम्म कामो कोण आहे तर जो धम्मावर प्रेम करतो धम्माचा आदर करतो धम्म ज्याला आवडतो जो धम्म ऐकतो जो धम्म प्रज्ञा धम्म ऐकून प्रज्ञावंत होतो धम्म ऐकून प्रज्ञावंत झाल्यावर जो शील संपन्न आचरण करतो आणि धम्म पथावर आरूढ होतो असा जो व्यक्ती आहे तो असतो धम्म कामो त्याला म्हटलेलं आहे त्याचे अंगी हे गुण आहेत की जो धम्म ऐकतो जो धम्म ज्याला धम्म आवडतो जो धम्मावर प्रेम करतो धम्म पसरवण्यासाठी सहाय्य करतो आणि शील संपन्न होऊ आचरण करतो असा व्यक्ती जो असतो तो असतो धम्म कामो म्हणजे धम्माची कामना या माध्यमातून करत असतो तो धम्म पथावर अरूढ झालेला असतो आणि धम्मद्वेषी काय करतो धम्मद्वेषी जो आहे त्याला धम्माविषयी आदर नसतो तो धम्माचा तिरस्कार करत असतो तो धम्माची कामना करत नाही तो धम्म ऐकत नाही तो धम्म पथावर आरूढही होत नाही आणि धम्माविषयी अज्ञानी राहतो आणि त्याचे आचरण जे आहे ते कसे असत शील विपन्न धम्म कामाचं आचरण असतो शील संपन्न आणि धम्म देशीच आचरण असतं शील विपन्न शील संपन्न आणि शील विपन्न असे दोन शब्द आहेत शील विपन्न हा शब्द जास्त प्रचलित नाही पण शील संपन्न हा प्रचलित आहे पण आपण लक्षात ठेवायचे की जो धम्माचा द्वेष करतो तो शील विपन्न आचरण करत असतो म्हणून हे जे दोन गुण आहेत धम्म कामो आणि धम्म देशी हे या पदामध्ये प्रकर्षाने सांगितलेले आहेत म्हणून आता अनुवाद लिहायचा आहे अनुवाद अनुवादल्या ज्याला धम्म आवडतो हा स्पष्टीकरणात्मक अनुवाद आहे जो धम्माचा आदर करतो जो धम्म ऐकून प्रज्ञावंत होतो आणि धम्म धम्मपदावर आरूढ होऊन आणि धम्म, धम्म पथावर होऊन। जो शील संपन्न आचरण करतो त्याची उन्नती होते त्याची उन्नती होते हे फक्त समजून सांगण्यासाठी भगवंतांनी सांगितलं आपल्याला काय बघायचं आहे पराभव का होतो हे बघायचं आहे म्हणून त्याला अनुसरून भगवंतांनी हे स्पष्टीकरण केल्यानंतर पराभव का होतो हे सांगितलेलं आहे आणि पराभव कुणाचा होतो तर ते लिहायचं आहे धम्म देशी म्हणजे जो धम्माचा द्वेष करतो जो धम्माचा द्वेष करतो म्हणजे तिरस्कार करतो जो धम्माची कामना करत नाही म्हणजे इच्छा करत नाही जो धम्माची कामना करत नाही जो धम्म ऐकत नाही जो धम्म ऐकत नाही त्यामुळे अज्ञानी राहून त्यामुळे अज्ञानी राहून धम्मपथावर आरूढ होत नाही धम्म पथावर आरूढ होत नाही म्हणजे दम्मा, धम्मानुसार वागत नाही धम्म पथावर आरूढ होत नाही त्याचा पराभव होतो त्याचा पराभव होतो त्याचा पराभव होतो खरं म्हणजे मी जगामागाशी जी, जी आठकथा सांगितली त्या आठकथेमध्ये दिलेले आहे की जो धम्म कामो आहे म्हणजे धम्माची कामना करणारा आहे तो दहा प्रकारचे कुशल कर्मानुसार आचरण करत असतो आणि जो धम्माचा द्वेष करणारा आहे धम्म देशी आहे तो दहा प्रकारचे अकुशल कर्म करत असतो आता दहा कुशल कर्म कोणते आणि दहा अकुशल कर्म कोणते हा मोठा विषय आहे त्यामुळे मूळ विषय बाजूला राहील फक्त एवढेच लक्षात ठेवायचे आहे धम्म काम जो आहे तो दहा कुशल कर्म करत असतो आणि धम्म देशी म्हणजे द्वेषी जो आहे तो दहा प्रकारचे अकुशल कर्म करत मोड़ असतो एवढं फक्त आपण या प्रसंगी लक्षात ठेवायचं हॅलो सर हा मग हे फक्त धम्मदेशी हे एकच कारण होईल ना पहिलं हो धम्मदेशी एकच कारण पण आता आपल्याला कसं आहे भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे तो समजून घेण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही कारण दिलेली आहेत म्हणून ती मिळून छत्तीस झालेली आहे त्यामुळे इथे तुम्ही धम्म कामो हे पहिलं कारण आहे आणि धम्मदेशी हे दुसरं कारण आहे असं म्हणायचंय त्याला क्रमांक द्या वाटलं वरती त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतो आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुपरस्क्रिप्ट शब्दाच्या वरती कोपऱ्यामध्ये एक दोन तीन असे लिहित चालायचं आहे धम्मकामो आणि धम्मदेशी धम्मकामो पहिलं धम्मदेशी दुसरं आणि मग इथून पुढे प्रश्न परत सुरू होतात तिसरं जे पद आहे तिसरं पद आहे हेतंग विजानाम पठ्ठमोसो पराभो द्वितीयंग भगवा ब्रुही किं पराभवतो मुखंग आता हा एक प्रत्येक पदाच्या एकाडे 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 हे आलेलं आहे म्हणजे पहिल्या मध्ये जसं म्हटलं की इतिहतंग विजाना, विजानाम पठ्ठमोसो पराभव दुसरं जे पद येईल त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इतिहेतंग विजानाम द्वितीयोसो पराभव तृतीयसो पराभव चतुर्थोसो पराभव पंचमोसो पराभव असं ते पुढे आलेलं आहे आणि ते एकच सारखं असल्यामुळे ते आपल्याला रिपीट करायचं नाही एकदा पहिल्या याच्यामध्ये अर्थ समजून घेतला की पुढची मात्र आपल्याला एक आडे एक असे पद घ्यायची आहेत म्हणून दुसरं तिसरं जे पद आहे ते पद काय सांगताय इतिहतंग विजयानाम आता हे कोण बोलतो देवपुत्र आणि त्याची सहकारी बोलतात काय म्हणतात इति हेतंग इति असे किंवा असा हेतन हेतु हेतू किंवा उद्देश किंवा कारण इति इतिहत विजानाम विजानाम समजले इथे सुद्धा संधि वि अधिक जानाम आणि म का लागलेला आहे तो अनेक वचनाने लागलेला आहे इतिहत विजानाम इति असे किंवा असा हेतंग हेतू किंवा उद्देश किंवा कारण वि जानाम समजले इतिहत विजानाम हे असे आम्हाला समजले पठमोसो पराभव हो, पठमो पहिले पठमो पहिले आता इथे सुद्धा आपण एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्यायची आहे तुम्ही जर त्या पदांकडे जर बघितलं किंवा बघा तिथे काय म्हटलेलं आहे जिथे पठमो द्वितीयो तृतीयो चतुर्थो पंचमो असा ओ हा प्रत्यय लागलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये तुम्ही दुसरी ओळ बघितली तर तिथे द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे यंग त्यामुळे द्वितीयंग ततीयं चतुर्थंग पंचमंग चतुर्थ अत असे शब्द जे आहेत छट्टमंग म्हणजे पठमो द्वितीयो ततियो तिथे ओ लागलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये द्वितीयंग ततियंग चतुर्थं ही त्या पराभव सूत्रातली व्याकरणाची विशेष शैली आहे म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणून इथे काय म्हटलेलं आहे पठमोसो पराभव मूळ शब्द काय आहे पठम त्याला काय प्रत्यय लागला ओ प्रत्यय लागला ओ प्रत्यय कशाचा आहे एकवचनाचा प्रत्यय आहे म्हणून पठम अधिक ओ म्हणून तो झाला पठम पहिले कारण समजले असं तो म्हणतो हेतंग विजानाम हे जे असे कारण आहे ते आम्हाला विजानाम समजले पठमोसो पराभव पराभवाचे प्रथम कारण समजले दुसरे पुढे तो दुसऱ्या ओळीत म्हणतो द्वितीयंग भगवा ब्रुही द्वितीयंग आता इथे द्वितीयाचा प्रत्यय लागलेला आहे द्वितीयंग द्वितीयंग प्रत्यय लागल्यामुळे प्रत्येक ठिकाणी द्वितीयंकंग ततीयंग याप्रमाणे प्रमाणे द्वितीय विभक्तीचं एकवचनी प्रत्यय लागलेला आहे अंग म्हणून तो म्हणतो द्वितीयंग भगवा ब्रूही द्वितीयंक दुसरे आणि भगवा भगवंत आणि ब्रू आता हा जो ब्रूही शब्द आहे हा सुद्धा त्याची फोड आहे ब्रू ब्रू म्हणजे हा मूळचा शब्द आहे ब्रू आणि ही जो आहे हा आज्ञार्थाचा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे ब्रू अधिक ही म्हणून ब्रू ही असा शब्द झालेला आहे ब्रू हा मूळ धातू असून त्याचा अर्थ होतो सांगा किंवा बोला ब्रू वृत्त मंगलंग असं महामंगल सुद्धा आलेलं आहे तिथे थ प्रत्यय लागलेला आहे आणि इथे ही प्रत्यय लागलेला आहे ब्रू हि ब्रू म्हणजे काय सांगा आणि बोला आणि ही काय आहे आज्ञार्थाचा प्रत्यय आहे त्यामुळे ब्रूही असं जेव्हा होतं तेव्हा अर्थ काय होईल सांगावे बोलावे म्हणून ब्रूही सांगावे बोलावे या अर्थाने आज्ञाचा मध्यम पुरुषी एकवचिने हा प्रत्यय जो आहे तो ही येतो आणि तो, तो प्रत्यय इथे लागल्यामुळे त्याचा अर्थ होतो सांगावे बोलावे जेव्हा तुम्ही आज्ञार्थ विद्यार्थ शिकाल संकेतार्थ शिकाल निमित्तार्थ शिकाल तेव्हा हे सगळे अर्थाच्या विभक्ती अर्थाचे प्रत्यय आहेत आणि ते प्रत्यय प्रत्येक वचनानुसार आणि पुरुषानुसार बदलतात आणि म्हणून ते सगळे आपल्याला पुढे लक्षात ठेवायचे आहेत ते जेव्हा व्याकरण सर शिकवतील तेव्हा बारकाईने लक्षात ठेवा आणि हा संदर्भ तिथे तुम्हाला कळेल की आज्ञार्थ म्हणजे काय आहे एखाद्याला विनंती करतो एखाद्याला आग्रह करतो एखाद्याला आदेश देतो तेव्हा त्याला म्हटलेले आहे आज्ञार्थ आणि त्याचे प्रत्यय सुद्धा वेगळे आहेत म्हणून ही जो आहे तो आजच्या मध्यम पुरुषी एक वचनाचा प्रत्यय आहे आणि तो इथे लागल्यामुळे मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो गृही म्हणजे सांगावे बोलावे द्वितीयंग भगवा ब्रुही किंग पराभवतो मुखंग पहिले कारण समजले आता दुसरे सांगा या अर्थाने शब्दार्थ लिहिला अर्थ फक्त थोडक्यात लिहा एका ओळीमध्ये अधोगतीचे किंवा पराभवाचे पहिले कारण समजले हेतंग विजानाम पठमोसो पराभवो पराभवाचे पहिले कारण समजले द्वितीयंग भगवा ब्रूही आता अधोगतीचे दुसरे कारण सांगावे द्वितीयंग भगवा ब्रूही सांगावे दुसरे कारण द्वितीयांक दुसरे भगवंतांना विनंती करतात भगवंत पहिले कारण समजले आता दुसरे सांगावे काय सांगावे किन पराभव होतो मुखम माणसाचा पराभव का होतो याच दुसरं कारण सांगावं हे पद आता रिपीट झालेलं आहे पुढे म्हणून ते इथे थांबव पुढच्या वेळेस ते आता एकाडे आपण घेणार आहोत चल अर्थ लिहिला अधोगतीचे पहिले कारण समजले आता अधोगतीचे दुसरे कारण सांगावे किंवा पराभवाचे दुसरे कारण सांगावे मग काय कारण दिलं हे पहिल्या पदामध्ये धम्मद्वेष जो धम्मद्वेष करतो धम्माचा द्वेष करतो जो धम्म ऐकत नाही जो धम्माचा अनुग्रह करत नाही तो पराभूत होत असतो हे पहिल्या पदामधलं कारण आहे ओके आता चौथं पद चौथ्या पदासाठी दोन जागा सोडा चौथ सो पद असंतस पिया होती संते न कुरुते पियंग असंतंग धम्म रोचेती तंग पराभवतो मुखंग आता इथे लक्षात घ्या हे भगवंत बोलतात पण भगवंत बोलताना काय म्हणतात तंग पराभवतो मुखंग हे पालुपद आहे सुरुवातीला मी जे यासाठी स्पष्ट केलं हे सुद्धा सारखं प्रत्येक वाक्यामध्ये पदामध्ये येणार आहे चौथ पद आहे असंतस लिहा असंत आता संत आणि असंत असे दोन शब्द आहे याच्यामध्ये त्यामुळे संत म्हणजे सज्जन किंवा चांगले लोक आणि असंत म्हणजे दुष्ट किंवा दुर्जन लोक असंत दुर्जन लोक दुष्ट लोक दुष्टवृत्तीचे स, स प्रत्यय लागला त्यामुळे असंतस दुष्ट प्रवृत्तीचे लोक वाईट प्रवृत्तीचे लोक असंतस पिया होती पिया पिया प्रिय आणि होती अनेक वचन आहे होतात असंतस दुष्ट किंवा वाईट वर्तणुकीचे लोक दुर्वर्तनी लोक आणि संत चांगले लोक सज्जन लोक चांगल्या वृत्तीचे लोक आता इथे म्हटले असंतस पिया होती काय म्हटलेलं आहे ज्याचा पराभव होत असतो त्याची एक आसते, वृत्ती असते आणि ती वृत्ती काय असते त्याला चांगल्या संगतीचे लोक आवडत नाही त्याला वाईट संगतीचेच लोक आवडतात म्हणून इथे म्हटलेलं आहे असंतस पिया होती जे वाईट वृत्तीचे लोक आहेत प्रिय वाटतात पिया काय प्रिया, का। प्रिया हा साधा शब्द आहे पिया म्हणजे प्रिय आवडतात आवडणारे कोणती होतात प्रिय होतात असंतस वाईट वृत्तीचे लोक दुर्वर्तनीचे लोक दुष्ट लोक काही लोकांची वृत्ती अशी असते की त्यांना वाईट लोकच आवडत असतात म्हणून म्हटलेलं आहे पिया होती ते प्रिय वाटतात वाईट वृत्तीचे लोक प्रिय वाटतात संते न कुरुते पियंग संत आता संत म्हणजे चांगल्या वृत्तीचे लोक सज्जन लोक कुरुते करतो कुरुते करतो संते न कुरुते आणि न कुरुते म्हटलेले म्हणजे करीत नाही संते न कुरुते पियंग चांगल्या लोकांची संगत प्रिय नसते त्याला प्रिय वाटत नाही असंत असंत वाईट लोक मग अशी मी सांगितलं तसं वरती शब्द काय आहे असंतस दुसऱ्या ओळ शब्द काय आहे असंत अर्थ सारखाच दुसरी ओळ आहे असंत धम्म रोचेती धम्म म्हणजे धम्म रोचेती आवडतो पसंत पडतो रुचतो मराठीमध्ये रोचेती रुचतो रुचतो का म्हणजे काय आवडतो म्हणजे पसंत पडतो रोचेती पसंत पडतो आवडतो असतंग धम्मंग रोचेती त्यांना दुष्ट माणसांचा स्वभाव आवडतो दुष्ट माणसाचा धम्म आवडतो रोचेती अशा वृत्तीचे लोक जे असतात त्या वृत्ती भगवंतांनी इथे नमूद केलेल्या आहेत आणि मग तंग पराभवतो मुखम ते त्याच्या पराभवाचे कारण ठरते होते रोचे पसंत पडतो आवडतो अनुवाद लिहा ज्याला दुष्ट लोक प्रिय वाटतात ज्याला दुष्ट लोक प्रिय वाटतात किंवा प्रिय आहेत आवडतात ज्याला दुष्ट लोक आवडतात किंवा प्रिय वाटतात आणि ज्याला सज्जन लोकांविषयी सज्जन लोकांविषयी सज सज्जन सज्जन लोकांविषयी प्रेम वाटत नाही आस्था वाटत नाही आदर वाटत नाही त्याला दुष्ट लोकांचीच <लोकान्य> संगत आवडते दुष्ट लोकांचीच संगत आवडते असंतंग धम्मंग रोचेती दुष्ट लोकांचीच संगत आवडते दुष्ट लोकांचा स्वभाव आवडतो धम्मंग इथे म्हणजे स्वभाव स्वभाव आवडतो ज्याला दुष्ट लोकांची संगत आवडते किंवा दुष्ट लोकांचा स्वभाव आवडतो ते त्याच्या पराभवाचे कारण होते ते त्याच्या पराभवाचे कारण होय ते त्याच्या पराभवाचे कारण होय बुद्ध सांगतात तंग पराभवतो मुकं, ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण होय हेतंग विजया नाम इथे म्हटलेले द्वितीयोसो पराभव ततीय भगवा ब्रुही किंग पराभव तो मुखंग पहिल्या पदासारखं ते आलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यावर विचार आपल्याला करायचं नाही म्हणून आपण आता डायरेक्ट पुढचं पद घेणार आहोत पद सहा सा आठ दहा बारा असे पद आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून आता पद म्हणा पाचवं पद जे आहे ते प्रश्नच आहे ते प्रश्नच आहे पहिला समजला दुसऱ्याच सांगा इथे म्हटले पाचव्या पदामध्ये दुसरा समजला तिसऱ्याच सांगा त्यामुळे ते आता रिपीट करायचं नाही आपल्याला म्हणून आता सहावं पद घ्यायचं आहे सहावं पदासाठी दोन ओळी सोडा निद्दा सिल्ली सभा सिल्ली अनुत्ताच नरो अलसो कोधपयानो तन पराभव मुखं निद्धा सिल्ली, निद्दा निद्रा सिली, झोप शील स्वभाव निद्दा सिल्ली, याचा निद्राशील मराठीमध्ये म्हणायचं आपण झोपाळू निद्राशिल्ली झोपाळू किंवा निद्रा शिल। सभाशिली सभासिली सभाशील झोपाळू अर्थाने पण शील हा शब्द त्या ठिकाणी आलाय का सर मग शिली म्हटलेले आहे ना म्हणजे शील हा झोपाळूशील असं पा, नाही माहित झोपाळ झोपाळू म्हणायचं फक्त अर्थ आहे तो पण त्याचा अर्थ निद्राशील ओके, ओके। निद्र निदासद्राशील साव जरा परत सांगा सर माझी रिपील संपली होती हु, सहाव चल सहा पद जे आहे ते असं आहे निदा सभाशिली अनुथाता चोनरो अलसो कोधपै्यानो तंग परा भवतो मुखम पहिला शब्द आहे निद्दा सिल्ली निद्दा निद्रा सिली शील किंवा स्वभाव म्हणून त्याचा मराठी अर्थ होतो निद्रा शील आणि त्याचा अगदी प्रचलित भाषेत बोलायचं तर झोपाळू निद्रा म्हणजे झोप आणि जो सतत झोप घेतो तो असतो झोपाळू म्हणून निद्दा सिली याचा अर्थ झोपाळू सुद्धा असा होतो निद्राशील किंवा झोपाळू हे दोन अर्थ लिहा निद्राशिली पुढचा शब्द आहे सभाशिली सभा म्हणजे सभा आता बुद्धाच्या काळात बुद्धांनी हा शब्द वापरलेला आहे सभा मग सभा कोणत्या तर सभा म्हणजे त्या, त्या काळातले जे मनोरंजन मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे तमाशा असेल किंवा नाटक असेल किंवा काही दुसरे कार्यक्रम असतील गाणे बजावण्याचे अशा सभेमध्ये जो वारंवार जात असे किंवा जा ज्या ज्या ठिकाणी गर्दी असे त्या गर्दीमध्ये जो जात असे समुदायामध्ये जो जात असे तो त्याचा स्वभाव सांगितलेला आहे सभाशिली म्हणजे सभाशील सभाशिली सभाशील आणि त्याचा अर्थ दिलेला आहे गर्दीत भटकणारा किंवा सभेत जाऊन बसणारा सभा म्हणजे नाटक सभा म्हणजे तमाशा त्या काळात तमाशा होता नच्चगीत वादित विसुक विसुक म्हणजे तमाशा नच्चगीत वादित विसुक दत्सनमाला वेरमणी अलिप्त हा याच्यापासून अलिप्त राह असा भगवंताचा उपदेश आहे त्या अर्थाने हा सभासिली शब्द आलेला आहे सभाशील म्हणजे सभेत गर्दी करणारा किंवा सतत बाहेर भटकणारा सभाशिली पुढचा शब्द आहे अनुठाता अनुठाता म्हणजे काय अनुठाता म्हणजे अनुउद्योग करणारा म्हणजे अनुउद्योगी किंवा उद्योग न करणारा अनुठाता अनुद्योगी उद्योग न करणारा आणि प्रचलित भाषेत काय म्हणू आपण त्याला बेकार फिरणारा बेकार असणारा अनुठाता म्हणजे अनुद्योगी उद्योग न करणारा कंसातल्या हा बेकार फिरणारा बेकार असणारा निद्दाशिली सिली, अनुठाता उद्योग न करणारा आणि कर कारण पुढे काय शब्द आलेला आहे च म्हणजे आणि कोण यो यो म्हणजे जो आणि नरो नरो म्हणजे पुरुष तो माणूस या अर्थाने म्हणा मग तो माणूस स्त्री असेल तो माणूस असेल मनुष्य प्राणी या अर्थाने स्त्री पुरुष अशा सर्व अर्थाने चयो नरो आणि जो नर अनुद्योगी आहे अशा अर्थाने जो नर उद्योग न करणारा आहे अशा अर्थाने पुढे आपण अनुवादामध्ये ते घेणार आहोत च म्हणजे आणि तुम्ही पहिल्यांदाच अटेंड करताय का कारण च हा शब्द मी मागच्या वेळेस दहा वेळा च म्हणजे आणि यंग म्हणजे जे यो म्हणजे जो तंग म्हणजे त्याचे असे एक एक शब्द जे आहेत ते मी स्पष्ट करून सांगितलेले आहेत एक, एक शब्द त्यामुळे इथे यो म्हणजे जो नर जो पुरुष जो माणूस अशा अर्थाने पुढे आहे अलसो अलसो म्हणजे आळशी मराठीला साधर्म्य असणारा शब्द आहे अलसी अलसो आळशी कंटाळा करणार पुढचा शब्द आहे कोध पैन्यानो कोध म्हणजे सगळ्यांना माहित आहे कोध म्हणजे क्रोध राग आणि इथे शब्द आहे पैयानो म्हणजे लक्षण असलेला स्वभाव असलेला क्रोधपैयानो म्हणजे क्रोधिष्ट किंवा रागिष्ठ क्रोधपैयाण क्रोधिष्ट किंवा रागिष्ट क्रोध पैयानो क्रोधिष्ट किंवा रागिष्ट पैयानो हा पैयानो म्हणजे लक्षण असलेला स्वभाव असलेला अनुवाद लिया। जो सतत झोपा घेणारा झोप घेणारा जो सतत झोप घेणारा निद्राशील निद्राशिली जो सतत झोप घेणारा बाहेर भटकणारा सभाशिली जो सतत झोप घेणारा बाहेर भटकणारा कोणताही उद्योग न करणारा अनुठाता उद्योग न करणारा कोणताही उद्योग न करणारा अत्यंत आळशी असणारा अत्यंत आळशी असणारा आणि रागिष्ट असणारा आणि रागिष्ट असणारा असतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय तंग पराभवतो मुखम ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण होय ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण होय म्हणजे या पदामध्ये भगवंतांनी पाच कारण सांगितलेली आहेत कोणती पाच कारण सांगितली एक निद्राशील म्हणजे झोपाळू असणारा दुसरं सभाशील म्हणजे सभेत इकडे तिकडे भटकणारा गर्दीत भटकणारा तिसरा आहे अनुद्योगी म्हणजे कुठलाही उद्योग न करणारा चौथं सांगितलेलं आहे अत्यंत आळशी आळशी म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणारा किंवा उद्याचं काम पर्वावर ढकलणारा माणूस त्याची वृत्ती असते अशी मार सेना ज्याला म्हटलेला आहे ती माणसावर सतत हावी होत असते आता तुम्ही सर्वजण इथे बसून आळशी आडोतीस आणि किती पाच चाळीस त्रेचाळीस लोक आहात तुम्ही काय केलेलं आहे की तुम्ही मारावर विजयी प्राप्त केलेला आहे तुमच्या मनात आळस जर असता तर तुम्ही म्हटले असते जाऊ द्या बा आज काय साळवेंचं व्याख्यान आहे ते साळवे काय बरोबर शिकवत नाही जाऊ द्या त्याच्यापेक्षा नको जायला कंटाळा केला आणि वेळ झालेली आहे रात्री चांगले सिरियल चालू आहेत मग सिरियल बघत बसला म्हणजे काय केलं तुम्ही कंटाळा केला म्हणजे काय झालं माराने तुमच्यावर हल्ला केला पण मग तुमच्या लक्षात आलं की नाही बाबा साळवे थोडेफार चांगले शिकवतात दोन शब्द नवीन कानावर पडतील चला अर्धा तास नाही सिरियल बघितली तर काही फरक नाही मग आपण जरा साळव्यांचे लेक्चर ऐकूया आणि मग तुम्ही जॉईन झालात आणि इथे आता उपस्थित आहात म्हणजे काय झालं तुम्ही आळस झटकून टाकला म्हणजे काय झालं तुमच्या तुम्ही मारावर विजय प्राप्त केला जो आळशी असतो त्याच्यावर मार विजय प्राप्त करत असतो आणि जो आळस झटकून टाकतो तो मारावर विजय प्राप्त करतो अशा अर्थाने जो उद्योगी आहे अनुद्योगी आहे आणि जो आळशी आहे आज नको उद्या करू उद्या नको परवा करू आत्ताचं काम नंतर करू असं जो म्हणत असतो तो आळशी आणि आळशी लोकाचं सुद्धा काय असतं पराभव होत असतो त्यांच्या पदरी अपयश पडत असतो आणि पाचवं कारण सांगितलेलं आहे क्रोधी स्वभावाचा निद्राशील सभाशील अनुद्योगी आळशी आणि क्रोधी स्वभावाचा अशी पाच कारण भगवंतांनी या पदामध्ये सांगितलेली आहेत की अशा लोकांचा आयुष्यामध्ये सतत पराभव होत असतो अशी लोक सतत अपयशी होत असतात अशा अर्थाने सावपद आहे काय साधू साधू साधव चला मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की असं असतं म्हणजे मार किंवा आपल्यावर हवी होतो ते पटवून देण्यासाठी आळशी माणसाची कशी वृत्ती असते ते पटवून देण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे चला नाही तर दुसऱ्या क्लासला तरी झोप येते पण तुमच्या क्लासला येत अरे वा तुमच्या प्रतिक्रिया मला चांगलं बळ देतात खरं म्हणजे दे। शिकवण्यास सर्वांच्या प्रति मंगल का सातवं पद आहे हेतंग विजयानाम ततीयो सो पराभव चतुर्थ भगवा ब्रुही किंग पराभव तो मुखं। आम्हाला आता तिसरं पद समजलेलं आहे आणि आता चौथं पद सांगा हे सातव्या पदाचा अर्थ आहे म्हणून आता आपल्याला घ्यायचं आहे आठवं पद आठवं पद यो मातरंग पितरंग वा जी नंगत बहु संतो न भरती तंग पराभवतो मुखंग दोन ओळी सोडा आठवं पद म्हणा आठवपद यो यो म्हणजे काय सांगितलं मग कशी मी जो मातरंग पितरंग माताला आणि पित्याला वंदे मातरंग असा जो शब्द येतो म्हणजे कोणाला वंदन करतो मातेला वंदे मातरंग तशा अर्थाने इथे हा शब्द आलेला आहे मातरंग मातेला पितरंग पित्याला वा किंवा माताला किंवा पित्याला वा शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे किंवा आणि पुढचा शब्द आहे जी नकम जी नकम पुस्तकात बघा न ला न जोडलेला आहे जी पहिली न ला न कवर अनुस्वार माझ्याकडे ती सुविधा नाहीये खरं म्हणजे तुम्हाला डिस्प्ले द्यायची स्क्रीन शेअर करायची जसं गायकवाड सरांकडे आहे की बालशंकर सरांकडे आहे मी त्या बाबतीत थोडस अज्ञानी असल्यामुळे मला ते ऑपरेट नाही होत माझ्याकडनं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक शब्दाची काना मात्रा विलांटी उकार सगळं सांगत असतो तसं तुम्ही लिहित चला जी नकम जीर्ण जीर्ण असलेला जीर्ण म्हणजेच म्हातारा असलेला म्हातारा म्हणजेच वृद्ध जी म्हातारा वृद्ध यो मातरंग पितरंग वा जिनकंग जिनकंगारा वृद्ध गत योबनंग पुस्तकात बघून शब्द लिहा गोवनंग बला ब आहे नवर अणस्वार आहे गत यो बनंग गत गेलेले संपलेले आणि काय संपलं यो बनंग यौवन यौवन तारुण्य तारुण्य संपलेला गौबन तारुण्य संपलेला जिनक जीर्ण म्हातारा वृद्ध गत यौवन तारुण्य किंवा यौवन संपलेला गत म्हणजे संपलेला गेलेला नष्ट झालेला आणि यौवन म्हणजे यौवन म्हणजे यौवन पुढचा शब्द आहे पहू पहू हे विशेषण आहे त्याचा अर्थ होतो योग्यतेचा पात्रतेचा पहू पहू योग्यतेचा पात्रतेचा पहू संतो न भरती संतो शांत सुखी न भरती आता भरती हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो उदरनिर्वाह भरती ज्याला मराठीमध्ये पोषण असं आपण म्हणतो त्या अर्थाने तो भरती शब्द आलेला आहे भरती भरण पोषण करतो आणि न असल्यामुळे भरण पोषण करीत नाही न भरती लिहिताना तुम्ही लिहा न भरती पालन पोषण किंवा उदरभरण करत नाही उदरभरण करीत नाही न भरती तंग पराभवतो मुखंग, ते त्याच्या पराभवाचे कारण होय काय कारण आहे यो मातरं पीतरं वा मातरं मातेला पितरम पित्याला वा किंवा जिनकम जीर्ण वृद्ध गत तारुण्य संपलेला बहु योग्यतेचा ला पात्रतेचा न भरती उदरनिर्वाह किंवा पालन पोषण करीत नाही लिहिले सर्वार्थ अनुवादल्या आठव्याचा अनुवाद ज्याचे माता पिता तारुण्य संपून वृद्ध झालेले आहेत ज्याचे माता पिता तारुण्य संपून गत योगनम आपण शब्द अर्थ घेतलेला आहे त्यामुळे पुस्तकातला अर्थ याला पर्यायी म्हणून असेल ज्याचे माता पिता तारुण्य संपून वृद्ध झालेले आहेत आणि आणि जो लायक असूनही किंवा पात्र असूनही पाहू विशेषण आहे पात्र असूनही आणि जो पात्र असूनही किंवा सामर्थ असूनही जो पात्र असूनही त्यांचे पालन पोषण करीत नाही त्यांचे पालन पोषण करीत नाही ते त्याच्या पराभवाचे कारण होय ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण होय अनेक ठिकाणी आपण अनुभव घेतो की आई वडील म्हातारे झालेले आहेत आणि मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि मुलं मात्र चांगला पैसा कमवतात नोकरीला लागलेले आहेत उदरनिर्वाह चांगला करू शकतात मात्यापित्याचा पण करत नाहीत आणि मग शेवटी त्याचे परिणाम ते भोगत असतात आणि मग त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं अपयशाला सामोरं जावं लागतं या अर्थाने भगवंताने हे पद म्हटलेलं आहे नाम चतुर्थोसो पराभवो पंचम भगवा ब्रुही किंग पराभवतो तो मुखम नवपद जे आहे त्याच्यामध्ये म्हटलंय चौथं पद आम्हाला समजलं आता पाचवं पाचवं कारण काय जे आहे ते सांगा पंचम भगवा ब्रुही पाचवं कारण सांगा आणि त्यानुसार मग दहावं पद आहे दहा पद म्हणा क्रमांक दहा म्हणा आणि दोन ओळी सोडा सांगावे असे ना सर हा सांगावे ब्रुही सांगावे पाचव्या पदाचा पाचवे कारण सांगावे अशा अर्थाने पंचम भगवा ब्रुही किंग पराभवतो मुखम असा प्रश्न विचारला आणि मग त्याचं कारण परत पुढे भगवंत सांगतात नवव पद आहे नव्व झालं दहावं पद आहे दहावं घ्या दोन ओळी सोडा यो ब्राह्मण समणंग वा अन्यं वापी वनिबकंग मुसा न वंचयती तंग परा मुखं इथे सुद्धा यो आलेला आहे यो जो ब्राह्मण वा समण म्हणजे ब्राह्मण किंवा श्रमण जो ब्राह्मणाला किंवा समणाला समणन <laughs> श्रमण म्हणजे भिक्षू बौद्ध भिक्षू श्रमण म्हणजे श्रम श्रमण म्हणजे असा पण नाही आपल्याला पाली शिकायचं आहे बघा अनेक लोकांचा हा सुद्धा एक गैरसमज आहे की श्रमण मराठी शब्द जो आहे तो मराठी शब्द आहे आणि तो श्रम या अर्थाने येतो परंतु मूळ पाली शब्द काय आहे समनंग स आणि मन स चांगले आणि चांगल्या मनाने जगणारा चांगल्या मनाने वागणारा मन परंतु आपल्याकडे हेच मी मग सांगत होतो की ज्यांनी अनुवाद केला तो मराठी अर्थाने केला श्रमण आता श्रमण म्हणजे तो श्रम शब्द आला तर तो भिक्षू काही श्रम करीत नसतो त्यामुळे तो मराठी अनुवाद जो आहे तो चुकतो श्रम करणारा भिक्षू नसतो म्हणून श्रमण हा जो श्रम करणारा तो श्रमण असं त्याचा अर्थ होत नाही आपण पाली भाषेच्या अनुषंगाने अर्थ घ्यायचा आहे मराठी भाषेच्या अनुषंगाने नाही समनंग श्रमण किंवा समनच म्हणत समन चला म्हणजे तुम्हाला कळेल यो ब्राह्मणंग वा समनंग समनंग वा जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला अन्यंग बकंग इतर। <coughs> इतर अन्य इतर दुसरा अन्य इतरांना किंवा दुसऱ्यांना आणि वा पी वा, वा। म्हणजे किंवा पी म्हणजे सुद्धा पुन्हा तो शब्दाला एक शब्द च म्हणजे आणि यंग म्हणजे जे जय यो म्हणजे जो त्याप्रमाणे पी म्हणजे सुद्धा तंग म्हणजे त्याला एक आहे मध्ये शेवटच्या पानावर एक एकेरी शब्द जे आहेत ते लिहूनच ठेवायचे आहेत किंग म्हणजे कोणते एक एक शब्द आहेत सगळे यो ब्राह्मणंग वा समनंग किंवा यो ब्राह्मणंग समनंग वा जो ब्राह्मणाला किंवा समनाला किंवा वा किंवा अन्य वनी बकंग आता वनी बकंग हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो भिकारी भिकारी भारी कंसातल्या याचक किंवा गरीब मनुष्य वनीबकंग भिकारी किंवा याचक जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला किंवा भिकाऱ्याला सुद्धा वा पी सुद्धा शब्द आलेला आहे तिथे जो ब्राह्मणाला श्रमणाला किंवा भिकाऱ्याला सुद्धा अशा अर्थाने भिकारी याचक मुसावादेन मुसा मुसा म्हणजे खोटे मुसावादा वादा, वादा म्हणजे बोलणे आणि वादेन ततिया एक वचन, वादेन वादेन, खोटे बोलण्याद्वारे किंवा खोटे बोलण्याने असंही आपण म्हणू शकतो संवाद करण्यासाठी अनुवाद करण्यासाठी वादेन, खोटे बोलण्याने वच तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये हा जो न्य जो आलेला आहे ज जो, जो आलेला आहे तो तिथे चुकून त्र सारखा दिसतो आहे पुस्तकामध्ये तुमच्या त्यामुळे तो त्र नाहीये तो न्य आहे त्यामुळे तुम्ही तेवढं लक्षात ठेवायचं आहे ज्या ज्या ठिकाणी असा शब्द आला तो त्र नाहीये कारण तुम्ही ते वच्रेती असा उच्चार कराल कदाचित त्याच्यामुळे परंतु तो त्र नाहीये तिथे तुमच्या ना पुस्तकामध्ये ती प्रिंटिंग मिस्टेक सगळीकडेच झालेली आहे आम्ही त्याच्या अनेकदा लक्षात आणून दिली ही गोष्ट परंतु त्याच्यात सॉफ्टवेअर मध्ये असा शब्दच नव्हता पाली शब्द त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असा त्र सारखा तो नि आलेला आहे मुसावादेन वच्चेती वच्चेती फसवतो थकवतो वच्चेती फसवतो किंवा ठकवतो काय ठकवतो मुसावादेन म्हणजे खोटे बोलून खोटे बोलण्याने तो फसवतो पराभवतो मुखं हे जे पद आहे याची म्हणजे खऱ्या अर्थाने एक कथा चालत आलेली आहे भगवंतांनी सारी पुत्राला ती कथा सांगितलेली आहे आणि सारी पुत्राला एक ग्रस्त श्रावस्ती मधलाच सारीपुत्राबरोबर जे काही दोनशे अडीचशे भिक्षू असतात त्या भिक्षूंना भोजनासाठी आणि दानासाठी आमंत्रित करतो आणि आमंत्रित केल्यानंतर हे सगळे भिक्षू आणि सारीपुत्र तिथे जातात तेव्हा तो दान वगैरे हो करत नाही आणि भोजन देण्याची सुद्धा टाळाटाळ करतो म्हणजे याचा अर्थ काय की तो खोटे बोलून श्रमणाला फसवतो फसवलं आणि त्या अर्थाने भगवान बुद्धांनी सारीपुत्राचं नाव घेऊन प्रत्यक्ष त्यांना सांगितलेले आहे की माणसाची आदोगती का होते कारण तो ब्राह्मणाशी खोटा बोलतो तो श्रमणाशी खोटा बोलतो आणि तो भिकाऱ्याशी सुद्धा खोटा बोलतो आणि असं खोटे बोलून फसवणूक करून जो वागतो त्याचा पराभव होतो त्याचा त्याला अपयश येत अशा अर्थाने ती कथा अं अर्थकथेमध्ये आलेली आहे अनुवाद दहाव्या पदाचा जो मनुष्य मनुष्य इथे नरो शब्द आलेला मन, आहे म्हणून म्हणायचा आहे जो मनुष्य ब्राह्मणाला श्रमणाला किंवा जो मनुष्य ब्राह्मणाला श्रमणाला किंवा भिकाऱ्याला भिकाऱ्या भिकाऱ्यासारख्या इतरांना अन्य म्हटलेला भिकाऱ्यासारख्या इतरांना सुद्धा जो मनुष्य ब्राह्मणाला श्रमणाला किंवा सारख्या इतरांना सुद्धा खोटे बोलून फसवतो कोटे बोलून फसवतो ते त्याच्या पराभवाचे कारण होत ते त्याच्या पराभवाचे कारण होत जो मनुष्य ब्राह्मणाला श्रमणाला किंवा भिकाऱ्यासारख्या इतरांना सुद्धा खोटे बोलून फसवतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय ते त्याच्या पराभवाचे कारण होय तंग पराभवतो मुखंग विजानाम पंचमोसो पराभव छटम भगवाब्रही किंग पराभव मुखं पाचवं पराभवाचं कारण आम्हाला समजलं आता सहावं पराभवाचं सहावं कारण सांगावे असं म्हटलेलं आहे पुन्हा आणि मग बारावं घेऊन आपण थांबू इथे कारण वेळ झालेली आहे तेव्हा बारावं एक पद घेऊ आणि पुढच्या गुरुवारी मग उरलेली पद घेऊ बारावं पद म्हणा दोन ओळी सोडा बारावं पद पहुत विरिसो सभोजनो एको भुज्यती साधुनी तंग पराभवतो मुखं काय म्हटलेला आहे पहुत बहुत शब्द आलेला आहे पहिला बहुत म्हणजे बहुत म्हणजे खूप भरपूर अति आणि वित्तो वित्तो म्हणजे वित्त मराठीमध्ये ज्याला वित्त म्हटलेला आहे वित्त म्हणजे काय संपत्ती पहुत वित्तो पुष्कळ धन साठवणे किंवा साठवणारा बहुत वित्तो बहुत पुष्कळ जास्त अति खूप भरपूर अशा अर्थाने आणि वित्तो धन वित्त संपत्ती ो ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे कोण आहे तो पुरिसो ज्या पुरुषाकडे ज्याच्याकडे ज्या पुरुषाकडे पुष्कळ धन आहे मग ते कसलं धन आहे स हिरय्यो स स अधिक हिरयो हा जो शब्द आहे स हिरयो त्याची फोड आहे स अधिक हिरयो आणि हिरयोचा अर्थ आहे हिरे मानके मोती सोने नाणे बुद्धाच्या काळात हे सगळं होतच परंतु बुद्धाच्या काळात जे प्रचलित नाणं होतं त्याला काशार्पण असं म्हटलेलं आहे आणि इथे अनुवादामध्ये काशार्पण म्हटलेलं आहे स हिरयो म्हणजे काशार्पणा सहित म्हणजेच सोने नाणे मानके यांच्या सहित स अधिक हिरयो काशार्पणा सहित त्या काळातलं प्रचलित नाणं होतं काशार्पण मग पुढे आपल्या आपण गोष्टी ऐकल्या त्यावेळेस काय आलेलं आहे मोहरा खूप राजा मोहरा वाटायचा सोन्याच्या मोहरा त्या अर्थाने बुद्धाच्या काळात हे काशार्पण होतं त्याचा अर्थ आहे हिरे मानके सोने नाणे वगैरे त्याच्या सहित स हिरे सोने नाणे मानिक याच्या सहित स आता स भोजन आहे स आहे स अधिक भोजन आता भोजन म्हटल्यानंतर भोजन नव्हे तर भोजनाचं भोजनाच्या साहित्यासह म्हणजे भोजनाचं साहित्य काय असतं तेल असतं तूप असत मसाले असतात धान्य असतं पीठ असतं या सगळ्यांसह त्याला म्हटलेला आहे सभोजनो भोजन सामग्री थोडक्यात सभोजनो भोजन सामग्री तेल तूप डाळी साळी मिरच्या मसाला अन्न धान्य सहित सभोजनो धान्य सामग्री भोजन सामग्री सहित एको भुज्यती साधुनी, पुढची ओळ आहे तेहतीस पानावर एको एकटा भुज्यती खातो क्रियापद आहे भुज्यती खातो आणि काय खातो साधुणी गोस्वाद असलेले साधुनी गोड स्वाद असलेले चविष्ट असलेले चौदर असलेले जेवण पदार्थ खातो म्हणून ते म्हटलेले आहे स्वादुनी स्वाद मराठीमध्ये स्वाद असं म्हणतो त्याला आपण त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे साधुनी म्हटलं उत्तम मिष्टान्न साधुनी गोड पदार्थ चविष्ट पदार्थ रुचकर पदार्थ आता जे म्हणाले मिष्टान्न भोजन साधुनी तंग तो मुखंग ते त्याच्या पराभवाचे कारण होय प्रमुख कारण होय काय आहे की ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे जगामध्ये काही लोक अशी पण आहेत की ज्यांच्याकडे भरपूर धन आहे आणि विशेष म्हणजे माणसाची अशी वृत्ती असतो कंजूस स्वभावाचा असतो त्याला आपलं धन कमी होईल की काय अशी भीती असते ज्याच्याकडे खूप अन्नधान्य असतं तो ते वाटत नाही काही लोकांची अशी असते त्या वृत्तीवर भगवंतांनी इथे बोट ठेवलेलं आहे आणि त्या नाही आणि काय करतो एकटाच त्याचा उपभोग घेण्याचा या अर्थ म्हटलेलं आहे तर अनुवादल्या ज्या मनुष्याकडे विपुल धनसंपत्ती आहे बहुत वित्तो ज्या मनुष्याकडे धनसंपत्ती आहे कॉमा हिरे मानके सोने नाणे हिरे मानके सोने नाणे मानके म्हणजे माणिक मोती हिरे मानके सोने नाणे व भोजन सामग्री व भोजन सामग्री कंसातल्या अन्नधान्य व भोजन सामग्री भरपूर असूनही भोजन सामग्री भरपूर असूनही जो एकटाच त्याचा उपभोग घेतो जो एकटाच त्याचा उपभोग घेतो दान देत इतरांना नाही जो एकटाच त्याचा उपभोग घेतो म्हणजेच इतरांना दान देत नाही त्याच्या पर... पराभवाचे का कारण प्रमुख कारण होय ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण होय ते त्याच्या पराभवाचे प्रमुख कारण होत वेळ इथे झालेली आहे आपली त्याच्यामुळे आपण थांबू पुढची जी सहा पदं आहेत ती गुरुवारी आपण पूर्ण करूया अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी माणसाच्या अधोगतीची माणसाच्या अपयशाची माणसाला अवनतीकडे नेणारी जी कारणं आहेत ती कारणं भगवंतांनी अतिशय सविस्तरपणे या सुत्तामध्ये किंवा या कारण पदांमध्ये सांगितलेली आहे पुढची जी बाकीची सहा पदं आहेत ती आपण गुरुवारी घेऊया धन्यवाद इथेच थांबतो सर गुड नाईट धन्यवाद जय भीर जय भी सर सर